झालेला आहे गरमागरम वडा तयार, फणसातले वडे हे बघा। नमस्कार मित्रों, नमस्कार नमस्कार म्हणते सायत्र कोकण आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी दिनेश आपलं स्वागत करतो। मित्रों काल माझी बहीण रत्नागिरीतून आले नवऱ्यातून आणि एक मुंबईवरून आले, ते अगोदरच आले मुंबईवरून आले ते 8 दिवस अगोदर, आणि नवऱ्यातली बहीण आहे ती काल आले। तर काल काय व्हिडिओ करायला नाही जमला, मला जरा गडबड होती आमच्या इथे, त्यामुळं आणि भाऊजी काल सोडून गेलेत तिला बहिणीला। आज आमचा प्लॅन आहे वडे करायचे। वडे म्हणजे काय, आपल्या कोकणी पद्धतीचे वडे, कोकणातले वडे म्हणजे कसे, तर फणसाच्या गऱ्याचे फणसाचे वडे, फणसाचे वडे बोलतात ना तसे फणसाचे वडे। बघा इथे फणस आहे, त्यासाठी आपल्याला फणस काढावं लागणार आहे। तर फणस आहे ना तो बघा इथे ते फणस, आवाज येत आहे बघा, असं ठोकल्यानंतर असं आहे बघा, पिकला आहे हा फणस बघा, आतमध्ये जाते बघा, हा फणस हा पिकलेला आहे। तर पिकलेला फणस आज काढूया ह्यातला एक, आणि नंतर मग त्याची हे करूया, फणसाचे वडे करायला सांगूया। आज माझी बहीण आहे नीलिमा, तिला फणसाचे गरे वडे खायचे, फणसाचे वडे गऱ्यांचे। तर ते एक पिकला आहे, दुसरा दोन पिकले आहेत तसे इथं फणस पण, हा बघा हा पण पिकला आहे, तीन पिकले आहेत, तीन फणस तर पिकलेले आहेत आता। आणि मी शिडी लावून चढलो आहे, ओके, पण जवळ असल्यामुळे शिडी लावून चढलो आहे, आता बघूया। हा तीन फणस पिकले, तीन तर काढून घेऊया आज फणस आपण, तीन काय फणस नाही लागणार, तीन फणसांचे जर का वडे बनवायचे आले तर भरपूर होतील, म्हणजे बहुतेक हळदीला करतात तसे होतील, आणि आम्हाला काय तेवढी नाही करायची, एका फणसाचे गऱ्याचे वडे बस झाले। तर फणसाच्या गऱ्याचे वडे आज या स्पेशल, तर या चला आज फणस काढून घेतो। अरे बापरे आईकडे खाल्लेलं आहे थोडं, पक्षी ओरडतो रानातला, पक्षी पावसाला बोलवतोय, पाऊस चलो पाऊस चलो म्हणून पावसाला बोलवतोय तो पक्षी। सात रे ने चला चिकुडा लावो चीक फणसाचा, फणस तर काढले सगळे पिकलेले फणस आहेत, केवढे मोठे फणस आले, नाश्ता चालू आहे, नाश्ता केलेला आहे, उपमा युवराज, उपमा गार्गी बघा, गार्गी
चालवली आणि ही बहीण आली कालण्यावर्यातून निलिमा भाऊजी काल सोडून गेलेत त्यांना गार्गीला आणि तिला वीर बरे उपमा चांगला आहे बरे झालंय भारी झालंय सकाळीच नाश्ता उपमा चालू आहे. इथे फणसातील गरे काढायचं काम चालू आहे. आता हे गरे काढून त्यातले आटलं बाजूला टाकून त्यातला मग तो ज्यूस सारखं असं काढलं जाणार आणि मग त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ मिक्स करायचं. हां हे काय आहे फणसाचा रस आहे काय त्याच्यामध्ये काय काय टाकलंय आता त्याच्यामध्ये आता मीठ टाकलंय आता तांदळाचं पीठ पाणी नाही टाकायचं मिक्स करून घ्यायचं किती भिजल तेवढं भिजवायचं. हे आंबे ह्याचं साठं करायचे आणि त्याच्यासाठी हे असं हे करणार वर काढायचा त्याचा आणि मग ते मिक्सरला लावून गरम करून साठं घालायची त्याची. ते फणसाचा रस होता त्याच्यामध्ये हे पीठ भिजवल्यानंतर आता त्याचे वडे बनवायचं चालू आहे. बिना पाणी टाकता जेवढं पीठ त्याच्यात भिजतं आहे तर तेवढं ते पीठ टाकायचं असतं आणि भिजवून घ्यायचं असतं. ते फणसातले वडे टाकलेले आहेत कढईमध्ये. आंबे आपूस आंबे आपूस आंबे कापायचं काम चालू आहे आणि इकडे सर्व बसलेत जेवायला. विराज तुझ्या कुठं आहे वडे कुठं आहेत खाल्ले खाल्लेस किती खाल्लेस तीन किती खाल्लेस तीन काय म्हणतोस काय मस्त आहेत वडे आणि हे वडे बनवले त्याला काय म्हणतात ह्याला खारे नाही ना फणसाचे वडे फणसाचे गऱ्याचे वडे बनवलेले आहेत मस्त. आणि आज काय आलं आज वार आहे गुरुवार उपवास असल्यामुळे आज काय चिकन वगैरे नाही आहे बटाट्याच्या भाजीवरून सोल बटाट्याची भाजी आणि वडे सोल बटाट्याची भाजी आणि वडे वीर मस्त आहेत थोडे गार्गी चांगलं लागतंय टेस्टी आहे चलो मी काय कर.
केस कसे उठता है आणि अशा तऱ्हेने आपूस आंबा पण आलेला आहे कापून आहे बघा एक नंबर काम झालेलं आहे आपूस आंबा फणसाचे वडे सोळ बटाट्याची भाजी चला या खायला या जेवायला युवराज तुला आंबा पाहिजे आंबा बघ गेला हा बघ आंबा गेला 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 कुठं रे गेला आंबा हा बघ इकडे तुला घे आंबा घ्या विराज पण घेतोय आंबे सरनी तू गार्गी गार्गी काय कंटाळले असेल आंबे खाऊन आहे ना गार्गी रोज आंबे असतील ना ग मस्त आता मी खातोय वडे मस्त या वर्षी पहिल्यांदाच नवं करतो आहे आम्ही फणसाचे वडे हे आंब्याची सट आहेत आणि ही आहेत ते फणसाचे आहेत हे फणसाचे आहेत आणि ही आहेत आंब्याची सट मस्त ऊन लागतं आहे अगदी दोन दिवसात अगदी चांगली सुकतील ती व्यवस्थित सुकतील मस्त आले आहेत आता तर मित्रो ते फणसातील गरे आणि आपूस आंबा जे कळंबी आंब्याचं जे साठ बनवली होती त्या साठ आणि फणसातील गरे फणसाचे वडे कळंबी आंब्याचं साठ आणि फणसाचे वडे मित्रो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि चॅनलवर मित्रो नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉनचं घंटीचं बटन आहे ते दाबा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल चला तर मित्रो पुन्हा घेऊन जातो आपल्याला नवीन व्हिडिओमध्ये सह्याद्रीच्या कृषीमध्ये